महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे सल्लागार नंदकुमार मुस्तारे यांचं दिनांक 15/10/2020 रोजी आकस्मिक निधन झालंय. त्यांच्या स्मृती श्रद्धांजली वाहण्यासाठी महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं आज सकाळी 10 वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी नंदकुमार मुस्तारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटं उभं राहून त्यांच्या स्मृती श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील, सुनील रसाळे, रेवण सिद्ध आवजे, ऍडव्होकेट मल्लिनाथ राजेटी, प्राध्यापक गजानन धरणे, गणेश चिंचोळी, सोमशेखर भोगडे आदींनी शब्दपुष्पांजली वाहिली. कॉलेज जीवनापासून कैलासवासी नंदू मुस्तारे हे माझे मित्र होते. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक झपाटलेला नेता होता. ते आमदार झाले नसतील परंतु आमदारापेक्षाही चांगलं कार्य त्यांनी आजपर्यंत केलं आहे. समाजाची सेवा केली आहे. संघटना अनेक नेता एक असं व्यक्तिमत्व असलेले कैलासवासी नंदकुमार मोस्तारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं शब्दपुष्पांजली सुधीर खरटमल यांनी वाहिली आहे. काम असं होतं की आम्ही जेव्हा संमिश्र कॉलेजमध्ये होतो तो युवा आणि जी एस साठी धडपड करायचा. मी जेव्हा पहिल्यांदा राजीनामा दिला काँग्रेस पार्टीचा, त्यांनी मला अभिनंदन केलं. अरे म्हणजे सुधीर, तू किती अन्याय सहन करून त्याचं काम करतो. आज मला बरं वाटलं की तू राजीनामा दिला. असं म्हणणारा हा पहिला व्यक्ती होता माझ्याकडे. ते मला असं डिटेल्स सांगितले की तुझ्या कसे कसे अन्याय केले हे मला माहीत होतं. आणि मी रोज धर्मावशेच्या कट्ट्यावर बसायचा, रसाळे वगैरे बसायचे, त्यावेळी सांगायचा. आणि मला आज मला असं वाटतं की तू थोडासा मनाने मोकळा झाला असेल असा हा आमचा मित्र होता. कारण सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवक म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी सत्ता काँग्रेसची होती. पण काँग्रेसची सत्ता असली तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन समाजाचं चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवण्याचं काम नंदूनी केलं. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याचा ठराव त्या ठिकाणी झाला. आणि कैलासवासी बंडाप्पा मुनाळे महापौर होते, त्या कार्यकर्तीमध्ये पुतळा जेव्हा बसला तेव्हा असंच कट्ट्यावर 7-8 जण आम्ही सगळी चिदानंद असतील अशी सगळी मंडळी अनिल परमशेट्टी वगैरे अशी बसू सावळगी. या शोकसभेसाठी चिदानंद वनारोटे, बसवराज सावळगी, राजशेखर विजापुरे, राजशेखर रोडगीकर, बसवराज एरटे, अशोक नागणसुरे, मंगेश स्वामी, सुनील शरणार्थी, कैलास मेंगाणे, मनोज कोले, अनिल वजीरकर, गौरव जक्कापुरे आदींची उपस्थिती होती.